सकाळी सकाळीच ब्रेकफास्ट जर भरपेट आणि जबरदस्त चवीचा झाला ना की दिवसाची सुरुवात काय मस्त होते. म्हणून आज आपण मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. पोह्यांचा नाश्ता हा सकाळ नाश्ता मानला जातो. कांदे पोहे खाल्ले की भरपेट नाश्ता होतो आणि अगदी दुपारच्या जेवणापर्यंत आपल्याला चिंता नसते. ब्रेकफास्ट काहीतरी शॉर्टकट बनवायचा म्हटला की फर्स्ट प्रेफरन्स आपण कांदा पोहेंना देतो. म्हणून आज आपण या कांदा पोहेंना थोडस ट्विस्ट देऊन एक ब्रेकफास्टचा छान पदार्थ बनवलेला आहे. रेसिपी खूप सोपी आहे आणि तशी चटपटीत आणि चवदार देखील आहे. त्यामुळे लगेच सुरू करूया. तर इथे मी घेतलेला आहे उकडलेला बटाटा. बटाट्याचं वरचं साल काढायचं. साधारण 8 बटाटे घेतले. छोटे होते म्हणून 8 घेतले. मोठे असतील तर तुम्ही बटाटे कमी जास्त करू शकता. आता इथे सगळ्यात महत्त्वाची टीप द्यायची आहे, ते म्हणजे बटाटे उकडतेवेळी त्याचे 2 भाग करायचे आणि मग उकडत ठेवायचे. याने काय होणार आहे, जर बटाटा खराब असेल तर तो आपल्याला वेळीच बाहेर काढता येतो. त्यामुळे किचनची ही टीप तुम्ही नेहमी फॉलो करा. उकडलेला बटाटा असा हातावर बारीक करून घेतलेला आहे. आता काय करायचं, हे बटाटे आपण बाजूला ठेवूया आणि 2 वाट्या पोहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. यामध्ये पाणी घालायचं आणि सुरुवातीला पोहे जरा चोळून धुवायचे, म्हणजे त्याचा एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो. आणि त्यानंतर 1-2 वेळा पोहे चांगल्या साध्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पोहे चांगले धुवून घेतलेले आहेत, त्यातलं पाणी सगळं निथळून काढलं. मग यामध्ये थोडंसं, म्हणजे साधारण 1 ग्लासभर पाणी घालायचं, पोहे बुडतील एवढं. आणि 1-3 मिनिट पुन्हा पोहे पाण्यात भिजत ठेवायचे. 2-3 मिनिटानंतर काय करायचं, हातावर घ्यायचे पोहे, थोडंसं पाणी यातलं काढून टाकायचं आणि मग आपण जे बटाटे कूस करून ठेवलेले होते त्यामध्ये हे पोहे घालून घ्यायचे आहेत. इथे लक्षात असू द्या, पोह्याचं पाणी निथळतेवेळी खूप सारा जोर द्यायचा नाही, हलक्या हाताने दाबायचं आणि पाणी निथळून मग या कुसकरलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पोहे घालून झाले की मग यामध्ये हिरवी चिरलेली, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची. जर तुम्ही मुलांना देणार असाल तर मिरची स्किप केली तरी चालेल. चवीपुरतं मीठ आणि हळद घालायची. शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं, यात जराही पाण्याचा वापर करायचा नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर हळूहळू आपल्याला एका बाजूने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे पीठ फार असं चिकट नसतं, त्यामुळे त्याला पटकन बाइंडिंग येत नाही. हलक्या हाताने आपल्याला हे सारखं असं जवळ घ्यावं लागतं पीठ आणि मग याचा असा छान गोळा तयार होतो. तर मस्त मऊसूद असा गोळा तयार झालेला आहे. पुन्हा मी सांगते, ह्या पिठाला चांगलं बाइंडिंग नसतं, फसफशीत असतं, त्यामुळे हलकं हाताने याला आपण जवळ करून घ्यायचं आहे. हे पीठ मॅरिनेशन करायची गरज नाही. हातावर घ्यायचा आहे छोटासा गोळा आणि मस्त याचं आता थालीपीठ करूया. तुम्ही याचं टिक्की म्हणून सुद्धा फ्राय करू शकता. असं हाताने प्रेस करायचं आणि तुपामध्ये फ्राय करायचं आहे. किंवा आता मी तव्यावर घालणार आहे. तव्याला चांगलं तूप लावलेलं आहे. ही टिक्की तव्यावर ठेवली की हाताला थोडंसं पाणी लावून अलगद हाताने याचं असं थालीपीठ मी पसरवून घेणार आहे. तर आता तुम्ही म्हणाल की हा तवा गरम आहे, हात भाजेल. तर अजिबात भाजत नाही. आपण योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित हे थालीपीठ असे अलगद हाताने थापून घ्यायचे आहेत. कारण याला खूप असा चिकटपणा नसतो, त्यामुळे जर तुम्ही हे बटर पेपरवर थापलं आणि मग ते तव्यावर सोडलं तरीसुद्धा चालेल, पण अगदी सावकाश करायचं असतं कारण हे पीठ चिकट नसतं. तर अशाच प्रकारे आपले हे सगळे थालीपीठ मी थापून घेणार आहे तव्यावर. जर साईडने कडा अशा वाटत आहेत की तुटत आहेत तर त्या व्यवस्थित हाताने ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि असं गोल हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. गॅस अगदी बारीक ठेवायचा. सगळे थालीपीठ मी छान थापून घेतलेले आहेत. आता साईडने थोडंसं तूप सोडणार आहे आणि हे सारखे उलटा पलट करायचे नाही, फक्त 2 आपल्याला हे टर्न करून घ्यायचे आहेत. तूप अगदी व्यवस्थित सोडून झालेलं आहे सगळीकडे. गॅस अगदी स्लो टू मीडियम ठेवायचा. त्यानंतर आपल्याला खालची बाजू भाजलेली आहे याची खात्री झाली की मगच याला टर्न करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने शेकवून घ्यायचे आहेत. रंग बघा काय सुरेख आलेला आहे. बटाट्याचा क्रिस्पीनेस आहे तो वरच्या आवरणाला येतो आणि पोह्यांचा सॉफ्टनेस आहे तो आतमध्ये असतो, त्यामुळे खायला अप्रतिम लागतात हे थालीपीठ. तुम्ही नक्की करून बघा. आता हे थालीपीठ सर्व करताना काय काळजी घ्यायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हे ब्रेकफास्टमध्येच खायचे, टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकत नाही. किती मस्त रंगावर भाजलेले आहेत बघा, दोन्ही साईडला खरपूस आणि छान भाजलेले आहेत. आता हे थालीपीठ सर्व करताना असे सुटसुटीत सर्व करायचे आहेत, एकावर एक ठेवायचे नाही. कारण वाफ जर लागली तर खालचं थालीपीठ आहे ते मऊ होतं आणि मग पसरायला लागतं. त्यामुळे सुटसुटीत आणि गरमागरम असे थालीपीठ खाण्यासाठी सर्व करायचे आहेत आणि सोबत गोड दही घ्यायचं आहे. रेसिपी खूप सोपी आहे, नक्की करून बघा.
आय होप पोह्यांचं हे नवीन व्हर्जन तुम्हाला नक्कीच आवडलेले असणार. रेसिपी जरूर ट्राय करा आणि कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये पटापट शेअर करा, खूप सारे लाईक्स करा, कमेंट्स करा. आपण भेटूया नवीन रेसिपीसहित नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.